बार्शी शहरामध्ये पाण्याच्या कुलजार मधील खुलेआम हातभट्टी दारू विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून 20 लिटर हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली आहे। बार्शी शहरात पाण्याच्या कुलजार मधून खुलेआम हातभट्टी दारू विक्री करण्यात येत होती। बार्शी शहर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर पोलीस कॉलनी आहे। या पोलीस कॉलनीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनंत तावडे नावाचा तरुण पाणी पिण्याच्या जारमध्ये अवैध अशी हातभट्टी दारू विक्री करत होता। या व्यक्तीकडे देशी दारूच्या 14 बाटल्या मिळून आल्या। बार्शी शहर पोलिसांनी सकाळच्या सुमारास छापा टाकून हातभट्टीवरून 20 लिटरचा जार आणि एका आरोपीला अटक केली आहे। एकविराई चौक येथे शिवाजी राऊत या व्यक्तीकडे देशी दारू मिळून आल्याने सदर इसमासही अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बोधना पोड आणि बार्शी पोलीस करत आहेत। अवैध धंद्यावर कारवाई केलेली आहे। यामध्ये आपल्याला काय मुद्देमाल आणि काय आरोपी किती सापडले? हातभट्टी दारू विकताना सापडलेले। मुद्देमाल किती सापडलेला? काय मुद्देमाल? 20 लिटर हातभट्टी आहे आणि आरोपी किती? आरोपी एक। धन्यवाद।